आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल अखेर 60 तासानंतर त्या पिलाने सोडला जीव ताचा खुडून झाला मृत्यू गणेशवाडीत एका गाढवाच्या पिलाचा जा जखम झाल्यानंतर 60 तासानं मृत्यू झाला आता लोक हळहळ व्यक्त करत आहेत एका गाढवाच्या पिलाचा जन्म गणेशवाडीच्या दरगाहात चौकात झाला आणि काही क्षणातच कुत्र्याने पायाचा लचका तोडला परिणामी मोठी जखम झाली पिलाला कोणतीच हालचाल करता येत नव्हती तो निपचिप पडून होता पाहणारे पाहत होते आणि गाडवीन हंबरटा फोडत होती आक्रोश करत होती लोक जमले की गाडवीन खूप लांब पळत जायची आणि पटकन आपल्या पिलाकडं आक्रोश करत ओरडत पिलाजवळ यायची पिला चाटायची डसा रडायची आणि पुन्हा आंबटा फोडायची असं जवळपास साठ तास हे दुःखाचं रडणं सुरू होतं कुणी जवळ जायचं म्हटलं तर गाडविणीचा आक्रोश मोठा त्यातून एकानं जखमेवर हळद टाकली पण जनावरांचे डॉक्टर गणेशवाडीत नसल्यानं अखेर तब्बल साठ तासांच्या मातेच्या आक्रोशानंतर आईच्या डोळ्यात देखत उपचाराविना तडपडणाऱ्या गाडवाच्या पिल्लानं प्राण सोडला दुधासाठी समृद्ध असलेल्या गणेशवाडीत विना एका गाढवाच्या पिलाला आपला जीव गमवावा लागला मानवतेनं खूप शिकवून घ्यावं आणि एका मातेचा आक्रोश पिलाच्या मृत्यूनंतर अनेकांच्या मनाला वेदना देणारा ठरला महानकारी न्यूजसाठी गणेशवाडीहून मोहन जमादार